नितीश कुमारला सगळ्यांनी छत्तीसगड होतंय की जेणेकरून हे सगळं पुन्हा मिळतं लक्षात की या एकूण सात कारणाचा ह्याच म्हणजे मोठा वाटा आहे. याचा जर नीट अभ्यास केला नाही तर बिहारचं कल्चर अजिबात करणार. दुसऱ्या बाजूला बिहारचं सामान्य माणसं, म्हणजे मला जे सांगितले रस्त्यावर पिस्तुलं विकली जातात, रस्त्यावर दरोडेखोरी होते, मी तुला सांगतो की मुद्दा मी काही सोनं बिन कधी कधी हात वापरत पण आहे, पण जाताना मी चार चार अंगठ्या घेऊन सोन्यात गळ्यात सोन्याचा कंठा असं हातात एक मागडा मोबाईल जाणीवपूर्वक आणि मध्यरात्रीपर्यंत मी बिहारच्या शहरातून खेड्यातून हिंडत राहायचो. पण कुणीही मला कधीही हटकलं नाही. कदाचित माझ्या अवतारामध्ये असे होईल पण बाबाजी तुम्ही रस्ता चुकलात का, आम्ही तुम्हाला इथपर्यंत. आणि कुठल्याही घरात गेलो तर तिथली सगळी स्त्रिया आणि मुलांची अगदी आदराने येऊन आणि पाया पडायची होणे, म्हणजे तिथं बुजुर्गांना जो एक हे माझ्यापुरतंच नाही, मी तिथं बघत होतो की आपल्यापेक्षा वयस्क माणसांना किंवा विधवांना ती तरुण मुलं, म्हणजे इथं मी बघतोय महाराष्ट्रमध्ये आमच्या गल्लीतलीच पोरं आमच्या टकलावरून किती टिंगल करतात ते, तर तो प्रकार तिथं अजिबात नाही. म्हणजे हा सुसंस्कृत तो तिथं मला दिसला जाणवला. एका खेड्यामध्ये एक म्हातारी म्हणाले की आमच्या गावात रात्री 1:30 जरी डाकू आला तरी आम्ही त्याला सांगू की बाबा तू भुकेला असतं आधी जेव आणि मग तुला काही लुटालूट करायची असेल. असा प्रदेश गुन्हेगार असू शकतो का तूच मला सांग. म्हणजे हे तुम्ही प्रत्यक्ष बघितलं आणि हे पडद्यामागचं राजकारण हे आम्हाला कधीच माध्यम दाखवलं आणि खूपच भयानक आहे. सर, एक तुम्ही जो भाग सांगितला की हा राजकारणाचा भाग आहे, पण त्या बिहारमध्ये म्हणजे एक आधुनिक टप्प्यावर एका वेळी आपण कृषी संस्कृतीची जरा फारकत घेऊन आपण औद्योगिकरण स्वीकारलं, ते औद्योगिकरण बिहारनं स्वीकारलं नाही म्हणून ती अवस्था झाली नाही का, ज्यावेळी आर्थिक बाजूचा आपण विचार करतो? औद्योगिकरण स्वीकारलं नाही अशी परिस्थिती नाही. औद्योगिकरण स्वीकारणं काही घेणार प्रश्न, पण तशी भौगोलिक परिस्थिती असावी. बिहारचे दोन भाग आहेत, जे आता झारखंड झालं बरोबर, बिहारचं बरोबर, तो सगळा खाणींचा प्रदेश आहे. बिहारचा मुख्य स्रोत हा खाणींचा होता आणि जिथं तू म्हणजे पटणावर हा तो सगळा तो भाग आहे, म्हणजे नेपाळच्या लागून की तिथं पुरामुळे इतकी परिस्थिती वाईट होते की कायमस्वरूपी कारखाने उभे करणे किंवा काही करणे हे खूपच उद्योजकांना त्रासदायक आहे आणि यांनाही त्रास देते, म्हणजे राज्यकर्त्यांनी त्यांना सवलती देणे शक्य नाही आहे. त्यामुळे ज्या प्रदेशात औद्योगिक कारखाने उभे राहण्याची शक्यता होती तो सगळा भाग झारखंडमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे झारखंड जोपर्यंत होतं खाणी जोपर्यंत होत्या तोपर्यंत, कारण ह्याच्या पटण्यापासून गुवाहाटीपासून पटण्यापर्यंत तो सगळा प्रदेश अगदी नुसता प्रदेश नाही, अतिशय सुपीक आणि संपूर्ण खनिज संपत्ती आहे. ती सगळी खनिज संपत्ती अख्खा भारत वापरतोय आणि खरं तर अख्ख्या भारतात त्याच्या बदल्यात बिहारला आणि ह्या सगळ्या काही स्पेशल पॅकेज द्यायला पाहिजे, तर ते काही नाही. म्हणजे बिहार तुमची इतकी सेवा करतोय तरी तुम्ही बिहारला बदनाम करते की बिहार हे आहे तसं आहे, आणि सगळ्या भारतभर बघशील तर हे बिहारच्या त्याचं तू म्हणतोस त्यामुळे औद्योगिकरण न झाल्यामुळे एक प्रकारचं कामगार चौकट झालं की जिथून प्रचंड मोठ्या संख्येने कामगार भारताला पुरवले जातात ते तोच सगळ्या भारताचं ओझं वाहतो आहे. आर्थिकदृष्ट्याही तो भरते, फक्त तो स्वतः मात्र उपाशी, कारण आपण तेवढ्यामध्ये अतिशय निर्लज्ज होत असं म्हणत आपण त्या जो लेखामध्ये शेवटचा असा उल्लेख केला की तुम्हाला तुम्ही रेल्वे स्टेशनवर आलात आणि बॅग घेतलं त्यावेळी प्रचंड जड होतं आणि तुम्ही असं म्हटलं की संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी ते बॅग उचललं आणि हा हे प्रवासी म्हणजे हे जे बिहारी माणसं आहेत ते निमूटपणे आमचं ओझं उचलत आहे. हेच सत्य आहे, मला हेच सांगायचं आहे की अख्ख्या भारताचं ओझं हा बिहारी निमूटपणे उचलतोय आणि हा आमचा तरुण राजकारणी राज ठाकरे बिहार आणि नाकला म्हणतोय. खरं तर महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या बाजारपेठेवर वर्चस्व कुणाचं आहे? गुजराती व्यापाऱ्यांचे. त्यांना कसा म्हणत नाही तू ते बुद्धलं की तुमच्या रस्त्यावर राबणारा बिहारी मजूर त्याच्यामुळे काय आपलं शोषण होते, आपण त्याचं शोषण करतो, ती उलटी गोष्ट आहे. पण ते त्यांचं राजकारण नाही आणि हे सामान्य माणसं समजून घ्यायला पाहिजे. ओके, तुम्ही तिसरा तुमचा एक महत्त्वाचा प्रवास होता जो ईशान्य भारताचा शो आणि मला असं वाटतं संपादकाने जे बरोबर लिहिलं होतं की आम्हाला सुद्धा त्या प्रदेशातली जी 7 सिस्टर्स आहेत त्यातली नावं सांगा म्हटल्या तर 1-2 नावं सांगू आणि आपण अडकून जाऊ. तर हा जो प्रदेश आहे म्हणजे आपले लोक दिल्लीला जातील, काश्मीरपर्यंत जातील किंवा कन्याकुमारीपर्यंत जातील पण त्या भागामध्ये आम्ही सहसा जात नाही, तर म्हणजे गैरसमज सोडाच पण त्याविषयी अज्ञानसुद्धा नाही, तर ह्या भागाकडे तुम्ही कसे वळाल? खरं तर प्रवासी म्हणून म्हणजे एक जे नैसर्गिक कुतूहल आपल्यामध्ये असावं लागतं की जे आपल्याला माहीत नाही आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायची गरज आहे अशा ठिकाणी
नेहमीच मी जायला उत्सुक असतो. आणि जे जास्त धोकादायक आहे, जास्त रिस्की आहे असं जेव्हा मला सांगितलं जातं, ते माझ्यातला हा एक जो प्रवासी वीर कुणी असेल, ह्युआन शाओंगचं मी स्वतःला वारस. ह्युआन शाओंग म्हणजे तुम्हाला माहीत असेल की 2005-6 शतकामध्ये चीनहून भारतात आलेला तो प्रवासी, 17 वर्ष त्यानं बौद्ध धर्माचा अभ्यास केला, त्याचा खूप भटकला. आणि त्याचं जी सगळी भटकंती वाचली ना ऐकली ना, तर हा आमच्या सगळ्या प्रवासी मनोतेच्या बापांचा बाप आहे. म्हणून मी त्याला नेहमीच मी त्याचा स्वतःला वारस समजतो. तर त्या माणसाच्या आधारे ती जी वृत्ती माझ्यात बांधली आहे, त्यामुळे जे जे असं काही ज्याच्यावर प्रचंड प्रचार केला, वाईट प्रचार केला जातो, चुकीचं सांगितलं जातं, कारण बिहारबद्दल नेहमी चुकीचं सांगण्यात आलं, नॉर्थ ईस्टबद्दल तर त्याच्याहीपेक्षा वाईट सांगितलं जातं, तर खरोखरच हा प्रदेश तसा आहे का, फुटीरतावादी आहे का, की आणखी काय आहे, तो भारतापासून फुटू इच्छितो आहे का, तो खरोखर चीनच्या बाजूचा आहे का, की ब्रह्मदेशच्या बाजू आहे, हे सगळं जाणून घ्यायची मला कुतूहल होतं. आणि म्हणून मी तिथं गेलो आणि माझ्या नेहमीच्या पद्धतीने मला मी जे ऐकत होतो त्याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं अनुभव आलं, म्हणजे ते नेमकंच विपरीत. म्हणजे आसाम किंवा म्हणजे आसाममध्ये किंवा एकूण ईशान्य भारतात की मिशनऱ्यांच्यामुळे, ख्रिश्चन मिशनरी यांनी या भागाचा भारतापासून हा भाग सांस्कृतिकदृष्ट्या तोडलेला आहे, तो फुटीरतावादी बनवला आहे, आणि म्हणून ख्रिश्चन मिशनरी हे खरे भारताचे राजद्रोही. आणि याला आमच्या मराठीतले दुर्गा भागवतांसारखे सुद्धा अपवाद नाही, त्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या पुस्तकात ख्रिश्चन मिशनऱ्यांच्यामुळं आपलं खूप नुकसान झालं असं लिहिलं होतं. आणि माझं जे सांगायला मला वाईट वाटते की आमचे हिंदू मिशनरीज, आपण त्यांना RSS म्हणू कॅनिक मिशनऱ्यांचं रूप घेऊन तिथं जे गेलेले आहेत, त्यांनी जेवढा फुटीरतावाद पेरला आहे तेवढा कुणीच पेरलेला नाही आहे. खरं तर ख्रिश्चन मिशनरीज तिथे पोचले म्हणून तो भाग भारताचा होऊ शकला, हे माझं अत्यंत जबाबदारीचं स्टेटमेंट आहे. कारण ख्रिश्चन मिशनरीज जर तिथे गेले नसते तर तो संपूर्ण एरिया छोट्या छोट्या टोळ्या आहेत, मंगोल वंश आहे, त्याचा वंशही वेगळा आहे, चायनीज वंश म्हणजे मंगोल वंशाला जवळच आहे, आणि छोट्या छोट्या टोळ्या, ह्या सगळ्या टोळ्या म्हणजे प्रत्येक टोळी एक स्वतंत्र राष्ट्र, राज्य नव्हे एक स्वतंत्र राष्ट्र. आणि अशा 40-50 टोळ्यांचे स्वतंत्र नागालँडमध्ये तर 17-18 टोळ्या, ते आज सगळे त्या टोळ्यामध्ये एक नागालँडमध्ये एकत्र आहेत आणि स्वतंत्र नागालँडची मागणी करतायत. पण ते एकेकाळी त्यांच्यामध्ये सुद्धा 40 राष्ट्र, म्हणजे ही 17-18 अंगामी असेल, कुक्कू असेल, की ज्या टोळ्या त्या स्वतंत्र टोळ्या, त्यांची खाण्यापासून घरापर्यंत आणि पोशाखापासून त्यांच्या धर्मविधी सगळे प्रकार वेगळे, ते एकाशी कसलेही सम्य नाही, त्यांच्या प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या. तर हे इतकं ते ख्रिश्चन मिशनरीजनी तिथं अक्षय त्या मिशनरींची पण त्या लोकांनी खूप कत्तल केलेली आहे, ते काही सुखासुखी घे म्हणजे त्यांना तिथं राहू दिले नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने तिथं काम केलं, तिथं आरोग्य व्यवस्था पोचवली, शिक्षण पोचवलं, त्यांना एक भाषा दिली आणि त्यांच्या संस्कृतीला धक्का न लावता, हे वाक्य लक्षात ठेव की जो धक्का न लावता त्यांनी त्यांना ख्रिश्चॅनिटीमध्ये एकत्र आणलं आणि एक धर्मीय बनवलं. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा भारतात की भारताचे मुख्य प्रवासी जोडून राहू शकले, अन्यथा ते कधीच कुणालाही चीनमध्ये गेले नसते, ब्रह्मदेशामध्ये गेले नसते आणि भारताला जोडले गेले नसते, ही परिस्थिती आहे. पण आज आमचे हिंदू मिशनरीज तिथं जाऊन ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते बघितलं की पुन्हा एक प्रकारचे एक माणसामाजामध्ये स्तर तयार करून विभागणी करायचं काम तिथं ते सुरू हिंदू धर्माच्या नावाखाली करत आहेत. हिंदू धर्म, मी स्वतः हिंदूच आहे, हिंदू धर्माबद्दल आदर आहे, पण या प्रकार जो विकृत पद्धतीने तिथे जी मांडणी करताय, जी इथल्या इथल्या ज्या हिंदुत्वाची शक्ती करताय, तेच तिथे करताय. आणि म्हणून मला माझा तो लेख प्रकाशित झाला तर गोव्यातनंच एका माणसाचा आणि तो पक्का RSSचा, त्याचा फोन मला असा आला की सर बरं झालं तुम्ही आम्हाला शहाणं केलं, कारण आम्ही गोव्याला गोव्याचा नागालँड करताय का म्हणून शिवाय देत होतो, मला आता असं वाटतं की नागालँडला पण गोवा म्हणून शिवाय देतो, कळलं नाही. म्हणजे इतकं मिशनऱ्यांचं मोठं काम तिथं आहे, हे एक उदाहरण झालं. तर असे खूप गोष्टी आहेत. नागालँडमध्ये फुटीरतावाद वाढते, नागालँडची नागा टोळ्या ज्या आहेत त्या भारताविरुद्ध आहेत, वस्तुस्थिती त्यात असे राहिलेली नाही खरं तर. ओके, पण ज्या पद्धतीनं आर्मी आणि तिथले राजकारणी आणि दिल्लीतले राजकारणी मिळून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जे काही करतायत, ते जर बघितलं तर मग सामान्य माणसाला असुरक्षित वाटणं किंवा कशाला मी या देशाचा नागरिक म्हणायचं वाटणं अतिशय साहजिक आहे. ओके, काश्मीरचा विषय तुम्ही काढला सर, हा हल्लीच तुमचा दौरा, अभ्यास दौरा हा काश्मीरला झाला. काश्मीर ही अशी एक गोष्ट आहे की ती आमची सगळ्यांची भळभळती जखम आहे. आपण अनेक त्याच्याविषयी वाचतो आणि प्रत्येक वेळी दोषारोप केले जातात याच्यावर त्याच्यावर. काही जणांना असं वाटतं की का यांचीच हाल तोसले पुरवावे आम्ही. काय नेमकी परिस्थिती आहे काश्मीर?
तू आता छान वाक्य होते, काश्मीरी आमची भळबळती जखम आहे. माझा तुला असा एक प्रश्न आहे, तू उत्तर देऊ नकोस. काय माहिती आहे तुला काश्मीरबद्दल की त्याला भळबळती जखम म्हणायची? काय फक्त तुझ्या डोक्यात लहानपणापासून ते भरवले गेले की काश्मीर आमच्या अस्मितेचा प्रश्न वगैरे? काश्मीरमधला नेमका माणूस कोण आहे, तो कसा जगतो, काय खातो पितो, याची तुला सुतराम कल्पना नाही. बरोबर आहे, ते शेजारचा म्हणजे हिंदू मेला तरी तुला चिंता नसते, पण काश्मीरमध्ये कुणीतरी पंडित मेला की मग तुला भडकवायला लावलं जातं. अशा प्रकारची एक प्रचार यंत्रणा या देशात काम करते. काश्मीरचे प्रश्न खरंच गंभीर आहेत, पण ते गंभीर करण्यामध्ये मोठा वाटा. मी मागशी म्हटलं जसं आमचं दिल्ली तिथलं श्रीनगर आणि आर्मी आणि पोलीस मिळून करत आहेत. एरवी माझं असं म्हणत आहे की काश्मीरचा मूळ नागरिक जो आहे, आणि कारण लोकांना असं वाटतं की काश्मीरमध्ये फक्त पंडितच राहतात आणि पंडितांची फार मोठ्यानं हत्याकांड होते पंडितांक. मी त्यावेळी सगळं म्हणजे लेह लडाख सोडलं तर मी सगळा परिसर तिथलं अगदी टेररिस्टना म्हणजे जे भूमिगत होते त्यांनाही भेटलो आणि जे सरेंडर झाले त्यांनाही भेटलो, हुरेत कॉन्फरन्सच्या नेत्या सगळ्यांना भेटलो. सामान्य माणसं हा माझा सगळ्यात मोठा सोर्स असतो आणि त्यांच्याशी बोलताना मला झालं की हे पुन्हा हे सगळ्यांचा एक राजकारणाचा एक भाग आहे. पण मुख्य वस्तुस्थिती अशी आहे की पंडितांच्या नावाने आपल्या उर्वरित भारतापुढे एक दारुण चित्र निर्माण केलं जातं. खरोखरच काय नेमकं पंडितांचा प्रश्न आहे? खरोखरच एवढे पंडित मारले जात आहेत काय? अतिशय जबाबदारीनं विधान करतो की इकडे तुम्ही पंडितांच्यावरी आर एस एसच्या मार्फत ज्या सभा होत्या त्या खूप काय काही भयानक चित्र दाखवून देतात, पण आजपर्यंत पंडित जे मारले गेले इथं हजारोंच्या संख्येने शोध आपले जातात. मी अगदी जेन्युइन माहिती काढायचा प्रयत्न केला, 100 त्यांचा आकडा जात नाही. किती? 100 पंडित मारले गेले याच्यावरती जास्त 100 जाईल की शंकायची. आणि हे मारले गेलेले पंडित कोण होते? स्टेटमध्ये जे एक्झिक्युटिव्ह पोस्टवरती, म्हणजे शेवटी राजकीय हत्या. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं. म्हणजे टेररिस्टच्या गन्सवरती स्टेटचे लोक आहेत, त्यांच्या गन्सवरती सामान्य माणूस नाही. पण त्याचा फायदा जगमोहन नावाचा त्यांचा जो गव्हर्नर तिथं होता त्याने त्या पद्धतीनं तो स्वतःही पंडितच असावं होते आणि त्याने पंडितांना त्याचे उर्वरित भारतात एवढे फायदे मिळवून दिले. पण दुसऱ्या बाजूला तो स्थानिक काश्मीरी मुस्लिम आहे, कारण ते दोन प्रकार, एक मुहाजीर मुस्लिम आहेत जे पाकिस्तानमधनं आलेले आहेत आणि भारतातनं गेले, पण मूळ काश्मीरी मनुष्य त्याचे मात्र हाल कुत्र खात नाही. कारण आणि ती तरुण मुलं राऊंड अबाउट 10,000 वर मारली गेली आहेत, याची कोण दखल घेत नाही. सगळे सवलती, सगळे कन्सेशन्स पंडित मिळवू शकले, त्याच्यामागचे राजकीय कारणं आहेत. पण लक्षात ठेवा की भारतामध्ये राहण्याचा हट्ट तिथल्या जनतेने केला, तिथला राजा हिंदू होता, त्या हिंदू राजानं आणि पंडितानं कधीही भारतामध्ये राहण्याची भाषा केली नव्हती. नाईलाज म्हणून शेख अब्दुलांच्या नेतृत्वाखाली सगळी काश्मीरी मुस्लिम जनता एकवटली, म्हणजे एकूण काश्मीर म्हणजे एकूण हिंदू, कारण तिथं शीख पण आहे, तिथं नॉ डोगरा म्हणजे नॉन पंडित पण आहेत आणि हे सगळे हिंदू शेख अब्दुल, आणि त्यांनी भारतावर राहण्याचं ठरवलं आणि राजा हरिसिंगाला नाईलाजानं त्यांना साथ द्यावी लागली. हे वास्तव जर लक्षात घेतलं तर पुढचे प्रश्न समजून घ्यायला अगदी सोपं आहे. सर, तुमचं जर लिखाण अजून प्रसिद्ध झालेलं नाही त्याची आम्ही वाट बघतो आहोत. सर, मला असं वाटतं की हा देश म्हणजे नुसता नकाशा नव्हे, नुसते राज्य नव्हे, तर या देश म्हणजे त्या देशा प्रांतामध्ये राहणारे माणसं, आणि त्यांना तुम्ही कडकडून भेटण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं आपल्या जाणीवा विस्तारण्यासाठी हा प्रयत्न करायला हवा. सर, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला छान मनमोकळ्या गप्पा तुम्ही आमच्यावर मांडल्यात, त्याबद्दल पुरणच्या वतीनं तुमचे देव बरे. कुलदीप, एकच सांगतो शेवटचं की प्रवास का करायचा, आपण किती अज्ञानी आहोत हे समजण्यासाठी नक्की प्रवास करावा, तो सगळ्यांनी करावा. एवढीच मी तुमच्या प्रेक्षकांना विनंतीवजा प्रार्थना करतो. त्याशिवाय पुस्तकातलं जे सांगितलं जातं, माध्यमातून जे सांगितलं जातं, त्याच्यापेक्षा ते स्वतः जाऊन पाहणं आणि समजून घेणं हे जास्त तुम्हाला समृद्ध बनवणार असतं. ओके. आज मी मला स्वतःला खऱ्या अर्थानं भारतीय वाटतो. मी आता फक्त महाराष्ट्राचा नाही, मी काश्मीरचा नाही, पण जगातल्या सगळ्या वंचिताबद्दल मला सहानुभूती वाटते. त्याचं कारण माझा प्रवास. धन्यवाद. धन्यवाद.